कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता पारनेर शहरामध्ये प्रत्येक रस्त्यावर नागरिकांच्या रॅपिड टेस्ट होताना दिसतायत. माननीय जिल्हा अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पारनेर नगरपंचायतचे पथक व पारनेर ग्रामीण रुग्णालय यांच्या मार्फत या टेस्ट मोफत घेण्यात येत असल्याची माहिती पारनेर नगरपंचायतच्या मुख्याधिकारी डॉ सुनीता कुमावत यांनी दिली. यावेळी शहरामध्ये बाहेरून येणाऱ्या व तालुक्यामधून शहरामध्ये येणाऱ्या नागरिकांमध्ये 6 ते 7 जण पॉझिटिव्ह सापडत असल्याची माहिती डॉ कुमावत यांनी दिली. प्रवाशांमध्ये ट्रिपल सीट असणाऱ्या व विनामास्क प्रवास करणाऱ्या नागरिकांना दंड आकारण्यात येत होता. यावेळी मुख्याधिकारी डॉ सुनीता कुमावत यांनी जनतेला काय आवाहन केलंय याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे मुख्य संपादक दत्ता गाडगे यांनी. पाहुयात बातमी विस्ताराने. माननीय जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या आदेशानुसार पारनेर शहरा अंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी नगरपंचायतीच्या पथकामार्फत रॅपिड टेस्ट केल्या जातात. त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालय पारनेर यांचंही पथक इथे असतं. RT-PCR टेस्टसुद्धा काही नागरिकांच्या केल्या जातात. आणि याचबरोबर जे विनामास्कचे नागरिक आहेत किंवा ट्रिपल सीट ज्या आहेत त्यांच्यावरसुद्धा दंडात्मक कारवाई केली जाते. तर ही जी कारवाई आहे किंवा ही जी प्रोसेस आहे ही नागरिकांच्या सुरक्षेसाठी आहे. तिसरी लाट येऊ नये किंवा त्याच्या आधी आपल्याला लवकर त्या गोष्टी लक्षात याव्या या हेतूने वेगवेगळ्या चौकामध्ये थांबून नगरपंचायतचं पूर्ण स्टाफ उभं राहून लोकांना थांबून रिक्वेस्ट करून टेस्ट करून घेत आहे. तर मला सर्व नागरिकांना एक आवाहन करावं वाटतं की ह्या टेस्टिंग कॅम्प तुमच्यासाठी आहे. काही लोक अनावधानाने पॉझिटिव्ह लक्षात येऊन जातात तर ते लवकर लक्षात आल्यामुळे त्यांना लवकर ट्रीटमेंट घेता येते आणि ते सुरक्षित त्यांचं कुटुंबही सुरक्षित होतं. तर मागच्या वेवमध्ये आपण खूप नुकसान झालेलं बघितलं आहे ते टाळण्यासाठी हा उपक्रम माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पारनेर शहरात चालू आहे. तरी सर्व नागरिकांना मी आवाहन करते की टेस्टिंगसाठी ज्यावेळेस आपल्याला थांबवलं जात आहे त्यावेळेस आपण जर टेस्टिंग केलेली असेल तर ती सांगावी, नसेल केली तर थांबून टेस्टिंग करून घ्यावं. त्यात घाबरण्यासारखं काहीच नाही. आणि मास्क सर्वांनी वापरावं. विना मास्क असल्यास आपल्याला प्रादुर्भाव होऊ शकतो आणि आपण इतरांना प्रादुर्भाव करू शकतो. त्यामुळे सर्वांनी मास्क वापरा आणि कारवाईत आणि टेस्टिंगच्या याच्यामध्ये सहकार्य करा एवढं सर्वांना आवाहन करते. धन्यवाद. आज एक पॉझिटिव्ह आला आहे. 167 टेस्टिंग केलेले आहेत त्याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह आलेला आहे. आणखी RT-PCR पण सॅम्पल घेतले आहेत काही 50-60 सॅम्पल. तर त्याचा रिपोर्ट 2-3 दिवसामध्ये कळेल आपल्याला. मागील 5-6 दिवसात 10 ते 15 पेशंट आपल्याला पॉझिटिव्ह सापडले. डेली जेव्हा आम्ही 150 किंवा 160-170 टेस्टिंग करतो त्याच्यामध्ये किमान 4-5 लोक पॉझिटिव्ह रोज सापडत आहेत. काही एकाच कुटुंबातले असतात, काही वेगवेगळ्या गावांमधले इथे जे पारनेरमध्ये कामानिमित्त येतात ते सुद्धा लोक ज्यांना बिलकुल कल्पना नसते की आपण पॉझिटिव्ह असू शकतो असेही नागरिक कॅरियर म्हणून आपल्याला पॉझिटिव्ह इथे सापडत आहेत. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.